मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जर भारतीय वैक्सीन तयार झाल्या नसत्या तर काय अवस्था झाली असती। आज अमेरिका, इंग्लंड, रशिया सारख्या देशांनी आपल्याला सांगितलं असतं आमचं वैक्सीनेशन ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आम्ही तुम्हाला वैक्सीन देऊ, तोपर्यंत तुम्ही मेले जगले तरी आम्हाला काही त्याची पर्वा नाही। पण मोदी जी होते, सीरम इन्स्टिट्यूट असेल किंवा हैदराबादचं त्या ठिकाणी कोवैक्सीन तयार करणारा भारत बायोटेक असेल किंवा आपल्या इथले इतर वैज्ञानिक असतील, या सगळ्या वैज्ञानिकांना त्या ठिकाणी सोबत घेऊन त्यांचं त्या ठिकाणी मनोधैर्य वाढवून त्यांना आवश्यक ते सगळी मदत करून आणि खाजगी कंपनी आहे की सरकारी कंपनी आहे याचा विचार न करता त्यांना ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या भारतामध्येच वैक्सीन तयार केली आणि 100 कोटी भारतीयांना ही वैक्सीन या ठिकाणी मोफत माननीय मोदीजींनी दिली। काल परवा मी ऐकत होतो महाराष्ट्र सरकारचे 2 वर्ष पूर्ण झाले तर महाराष्ट्र सरकार सांगत होतं आम्ही 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना लसी दिल्या, लसीकरणात आम्ही नंबर 1 आहोत। मला त्यांना सवाल विचारायचा आहे, या लसी जमिनीतन पैदा झाल्या की आसमानातन टपकल्या? या लसी तुम्हाला नरेंद्र मोदीजींनी दिल्या म्हणून तुम्ही हे लसीकरण या ठिकाणी करू शकलात। रोज उठून मोदीजींच्या नावानं शंख फोडणारे हे सगळे लोक खऱ्या अर्थानं आज जनतेचा विश्वास आमचे नेते मोदीजी यांच्यावर आहे।